विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण एक गोष्ट पाहिलेली होती ओर्स्टेड या शास्त्रज्ञाची, आणि त्याने एक नवीन शोध लावला हेही आपण पाहिलं. विद्युत धारा वाहकातून वाहत असताना त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असा शोध एका प्रयोगाअंती त्याला लागला. प्रत्यक्ष तो प्रयोग करत नव्हता, त्या संबंधित संशोधन करत नव्हता, परंतु तो जेव्हा अभ्यास करू लागला तो प्रयोग करत असताना त्याच्या हे लक्षात आलं आणि त्यातून विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध लागला. हा परिणाम काय आहे? तर वाहकातून विद्युतधारा वाहिली असता त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युतधारेच्या या परिणामास विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम असे म्हणतात, असं आपण पाहिलं. त्यानंतर आपण असंही पाहिलं की वाहकाभोवती निर्माण होणारी विद्युतधारा ही वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे दिशेशी संबंधित आहे का? म्हणजे जशी विद्युतधारेला वाहण्यासाठी दिशा आहे, तसं विद्युतधारेच्या दिशेचा, वहनाच्या दिशेचा आणि चुंबकीय क्षेत्राचा काही संबंध आहे का? याचा अभ्यास पुढील शास्त्रज्ञांनी केला आणि त्यावरून नवीन नियम आला, तो म्हणजे मॅक्सवेलचा बूस्क्रू नियम, किंवा त्यालाच उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असं म्हटलं. आपल्या उजव्या हातात वाहक घेऊन अंगठा ताट धरून उरलेली गोटी वाहकाभोवती गुंडाळली असता अंगठा विद्युतधारेची दिशा दर्शवित असेल, तर वाहकाभोवती गुंडाळलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात, हे सुद्धा यातून स्पष्ट झाले. आता पुढील भाग सुरू झाला, कारण वाहकामधून विद्युतधारा वाहत असताना त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ही गोष्टच मुळात नवीन होती. मग त्यानंतर पुन्हा या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेशी अभ्यास सुरू झाला. मग कोणता अभ्यास? तर जर वाहक सरळ स्ट्रेट कंडक्टर आहे, म्हणजे ताठ वाहक असेल, तर त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण होतं आणि त्या संबंधी या पद्धतीचे प्रयोग केले गेले आणि या प्रयोगातून लक्षात आलं की विद्युतधारेच्या वहनाची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा यांच्यामध्ये संबंध आहेच. यापूर्वी उजव्या हाताच्या नियमातून सुद्धा हा नियम सिद्ध झालेला होता. त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे विद्युतधारेमुळे कुंडलातून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. या पद्धतीने चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषांच्या दिशा आपल्याला लक्षात आला. अशा पद्धतीने चुंबकीय क्षेत्राशी संबंधित आपला अभ्यास सुरू झाला. नंतर आपण काय पाहिलं? तर नाणकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. मग आता एक कॉइल घेतली, म्हणजेच एक कुंडल घेतलं, तर त्याभोवती जर विद्युतधारे चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असेल, तर अनेक कुंडले घेतली एकत्रित, तर त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र नक्कीच निर्माण होत असेल. याच्यावर अभ्यास झाला आणि त्यानुसार या अभ्यासानुसार असं लक्षात आलं की हे नालकुंतलामुळे निर्माण होणारे विद्युत चुंबकीय क्षेत्र हे पट्टी चुंबकाप्रमाणे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रासारखं आहे. म्हणजे पट्टी चुंबकाला जसा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव असतो, तसाच यालाही दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव असतो, हे सिद्ध झालं. आता पहा, एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा शोध कसा लागत जातो किंवा अभ्यास कसा वाढत जातो. आता इथपर्यंत आपण पाहिलं की विद्युतधारा वाहते, चुंबकीय क्षेत्र निर्माण होत आहे. याच्या पुढे पुन्हा कोण्या एका शास्त्रज्ञाच्या डोक्यात असा विचार आला की चुंबकीय क्षेत्र निर्माण के ऑलरेडी चुंबक आहे आणि त्या चुंबकाने निर्माण केलेलं चुंबकीय क्षेत्र आहे आणि त्या चुंबकीय क्षेत्रात जर विद्युत वाहक तार ठेवली तर काय होईल, आणि पुन्हा नव्याने विचार, पुन्हा नव्याने प्रयोग. अशा पद्धतीचा प्रयोग केला गेला. या प्रयोगाची आपण रचना पाहूयात. आपल्याला समोर दाखवलेल्या आकृतीप्रमाणे या ठिकाणी चुंबकीय क्षेत्रामध्ये एक विद्युत वाहक बसविलेला आहे, विद्युत वाहक तार बसविलेली आहे. हा जो घेतलेला चुंबक आहे हा स्टँडवर नालाकृती चुंबक बसविलेला आहे आणि या चुंबकाच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवाच्या मध्ये ही विद्युत वाहक तार बसविलेली आहे. विद्युत सर्वप्रथम रचना तयार केली आणि त्यानंतर तारेतून विद्युतधारा वाहू जाऊ दिली. दोन पद्धतीने विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा जाऊन दिली. पहा, जेव्हा तारेतून विद्युतधारा वाहत नाही तेव्हा तार सरळ राहिली,
परंतु जेव्हा विद्युत वाहक तारेतून वरून खालच्या दिशेने विद्युतधारा वाहिली त्यावेळी तार वाकली आणि तार सी या स्थितीत आले. पहा, ए ही स्थिती आहे म्हणजे ही सरळ उभी तार आहे, ही विद्युतधारा वाहत नसताना. ज्यावेळी विद्युतधारा वाहिली तेव्हा सी या स्थितीत आली म्हणजे चुंबकापासून बाहेरील दिशेस ही तार वाकली. पुन्हा त्या शास्त्रज्ञांना असं वाटलं की आपण विद्युतधारेची दिशा बदलली तर काय होईल. मग विद्युतधारेची दिशा बदलवली कशाच्या सहाय्याने, तर सेलची रचना बदलून. सेलचे जे धन ऋण अग्र आहेत त्या अग्रांची विरुद्ध दिशा केली आणि विद्युतधारा वाहून दिली. तर काय लक्षात आलं, तर ही जी तार आहे ही तार बी या पोझिशनला येते म्हणजे विद्युत म्हणजे चुंबकाच्या आतील बाजूस वागते. या पद्धतीने असा प्रयोग केला गेला, विद्युतधारेची दिशा उलट झाली तर तार वागते, बी स्थितीत जाते. म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशांच्या लंब दिशेने आहे हे लक्षात आलं. येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा ही एन कडून एस कडे असते. हे लक्षातच ठेवा की चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणताही चुंबक असो, पट्टी चुंबक असो, नालाकृती चुंबक असो किंवा विद्युत चुंबक असो, नॉर्थ कडून साऊथ कडे या पद्धतीने उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे ही दिशा असते. आणि या प्रयोगातून असं सिद्ध झालं, जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा विद्युत वाहकातून जाते तेव्हा त्या वाहकावरील वाहकावर बल निर्माण होते. विद्युतधारेची दिशा उलट केली तरीही बलाची दिशा उलट होते. जर चुंबक बरोबर उलट केला तर उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव आणला आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणला तरी सुद्धा या वाहकाच्या दिशेमध्ये म्हणजेच वाहकाची गती बदलते. एकूणच काय, तर चुंबकीय क्षेत्र विद्युत वहनाची दिशा या दोघांचा परस्पर संबंध आहे. आणि यातूनच काय पुढे पुढे काय निष्पत्ती झाली, तर चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युत धारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते. तो वाहक का वागतो म्हणजे त्याच्यावर बल निर्माण झालं म्हणून वागतो, हा पहिला मुद्दा झाला. या बलाची दिशा ही विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हींवर अवलंबून असते. जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. अशा प्रकारे या प्रयोगातून आपल्याला तीन कन्क्लुजन मिळाले. पहिलं कन्क्लुजन काय आहे पहा, तर चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण करते. दुसरा मुद्दा, या बलाची दिशा ही विद्युतधारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हींवर अवलंबून असते. जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते, लंब दिशेत असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. आता हे झालं कन्क्लुजन. आणि या कन्क्लुजन वर आधारित फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने एक नियम मांडला आणि त्या नियमाला म्हटलं जातं फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. कारण या डाव्या हातामध्ये असणाऱ्या विशिष्ट बोटांच्या रचनेमध्ये हा नियम बसतोय. बघा आता तुम्ही सुद्धा तुमच्या डाव्या हाताची ही तीन बोट आकृती दाखविल्याप्रमाणे मधले बोट, त्यानंतर तर्जनी म्हणजेच ज्या म्हणजेच अंगठा आणि मधले बोट यांच्या मध्ये असणारं बोट, तर ही तर्जनी आणि अंगठा ही तीन बोट परस्परांना लंब रेषेत असतील असं पहिल्यांदा धरा. तुम्ही करतायत का माझ्या बरोबर पहा बरं. अंगठा ही विद्युतधारेची दिशा दर्शवितो, चुंबकीय क्षेत्र हे तर्जनीने दर्शविले जाते. म्हणजे पहा, आपण मधल्या बोटापासून सुरुवात केली, मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शवित असेल, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवित असेल आणि असं असेल तर या दोन क्षेत्रांना आणखी लंब रेषेमध्ये हे अंगठ्याची दिशा दर्शवली जाते. म्हणजे काय असतं ती त्या दिशेने, तर विद्युत वाहकावरील बल. तर या तीनही गोष्टी म्हणजे कोणती, तर पहिली विद्युतधारा,
आपण विद्युतधारेपासून सुरुवात करणार, कारण विद्युतधारा वाहते त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, बरोबर आहे? मग ही विद्युतधारा चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवली आणि ती लंबरूप ठेवली, कोणतं? बाह्य चुंबकीय बल। आणि त्यानंतर या पद्धतीने ठेवले असता तिसरी जी दिशा दर्शवली जाते ती विद्युत वाहकावरील बलाची दिशा। हे फ्लेमिंगच्या लक्षात आलं आणि त्यावरून त्याने डाव्या हाताचा नियम मांडला, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम। आपल्याला प्रश्न विचारला जातो तर काय आहे पा हा नियम, आपल्या डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील असे ताट धरले असता जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवित असेल, मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शवित असेल, तर अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवितो। हे या प्रयोगाद्वारे सिद्ध झालं आणि ते फ्लेमिंगने त्याच्या नियमातून मांडले। आता प्रयोगाची डायग्राम तुमच्या समोर आहे, पहा। नॉर्थ कडून साऊथ कडे तुम्हाला बाण दाखवलाय, ही आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा म्हणजे तर्जनीची दिशा। नंतर इथे दिसते तुम्हाला खालून वरच्या दिशेने, ही आहे विद्युत धारेची दिशा। आणि त्यामुळे हा जो वाहक आहे हा वाहक बाहेरच्या दिशेला फेकला जातो किंवा बाहेरच्या दिशेला वाकतो, ही झाली तिसरी दिशा। अशा पद्धतीने आपण आतापर्यंत ज्योमेट्री मध्ये एक्स आणि वाय अक्ष वापरत होतो, तर एक्स वाय आणि झेड हे थ्री डायमेन्शन मध्ये हे तीन राशी तुम्हाला पाहायला मिळतात। तुमच्या लक्षात आला असेल आता हा नियम, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम। आपल्या डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब राहतील असे ताट धरले असता जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवित असेल, मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शवित असेल, तर अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवितो। मग अर्थातच आता हा नियम मिळाल्यानंतर पुन्हा टेक्निकलच्या शास्त्रज्ञांना असं वाटलं असेल की आपण काहीतरी टेक्निकल काम करावं याच्यावर। मग त्यांनी फक्त आपण इथे पाहिलं की जर विद्युतधारा वरच्या दिशेने वाहत असेल तर या दिशेने बल लावलं जातं, जर विद्युतधारा खालच्या दिशेने वाहत असेल तर विरुद्ध दिशेला बल लावलं जातं। मग एका वेळी दोन्ही दिशेत विद्युतधारा वाहिली तर काय होईल असा पण विचार केला जाईल। आणि दोन्ही दिशांनी विद्युतधारा कशी वाहणार, तर कॉइल बसवली म्हणजेच कुंडल बसवलं आणि ते कुंडल फिरवलं तर। अशा पद्धतीने या विद्युतधारेच्या दिशेवर विचार केला गेला आणि मग ते कुंडल ठेवल्यानंतर एका वेळी एका बाजूवर आणि दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूवर असं बल प्रयुक्त झालं आणि ते कुंडल फिरतच राहील। मग हे झालं विज्ञान। आता ह्या विज्ञानाचा आपल्याला उपयोग तर केला पाहिजे। फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम तर तयार झाला, मग या नियमावर आधारित काय चालू करता येईल याच्यावर विचार झाला आणि त्यातून विद्युत चलित्र। विद्यार्थी मित्रांनो, विद्युत चलित्र म्हणजेच मोटर, तर याचा शोध लागला। म्हणजे हे झालं टेक्नॉलॉजी। सायन्स काय करतं, तर आपल्याला नियम पुरवतो, काहीतरी नवीन माहिती सांगतं आणि त्या माहितीचा आपण व्यवहारात वापर करणे, दैनंदिन जीवनात उपयुक्त वस्तू बनवणे म्हणजेच काय झाली, टेक्नॉलॉजी। तर विद्युत चलित्र ही टेक्नॉलॉजी आहे। आता हे विद्युत चलित्र म्हणजे काय असतं, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याला आपण आपल्या रोजच्या भाषेमध्ये मोटर असं म्हणतो। विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या साधनास विद्युत चलित्र असे म्हणतात। तुम्हाला खालची ही डायग्राम पाहायला मिळते, ही डायग्राम तुम्ही हे विज्ञान प्रदर्शनामध्ये हे उपकरण बनवलेलं आहे, तर हे तुम्ही विद्युत चलित्रच बनवलेलं आहे। फक्त हे एकदम छोट्या स्वरूपात असणारे विद्युत चलित्र आहे। इथे तुम्हाला हा चुंबक दिसतोय, हा चुंबक आहे आणि इथे तुम्हाला त्याच्या खाली सेल बसवलेला दिसतोय। या सेल मधून विद्युतधारा वाहते, या बाजूला विद्युतधारा वाहते, ही अशी या तारेच्या कुंडलातून वाहते आणि नंतर ती या दिशेने जाते आणि नंतर इथून पूर्ण होऊन बॅटरीच्या निगेटिव्हकडे येते। मग इथं काय झालं, तर विद्युत ऊर्जा पुरवली तुम्ही बॅटरीच्या मदतीने या वाहकातून विद्युतधारा जाऊ दिली आणि हा वाहक
कुठे ठेवलेल्या चुंबकीय क्षेत्राला लंब दिशेमध्ये विद्युत धारा असेल अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्यावेळी या चुंबकीय क्षेत्रामुळे आणि वाहकातून जाणारे विद्युत धारेमुळे त्या वाहकावर बल प्रयुक्त होते। म्हणून याचं तत्व काय आहे पहा, विद्युत वाहक तार चुंबकीय क्षेत्रात ठेवली असता त्यावर बल प्रयुक्त होते असं याचं तत्व आहे। आता ही आपल्याला टू डायमेन्शनल आकृती दिलेली आहे मोटरची। हा जो आहे हा खरं तर नालाकृती चुंबक आहे, त्याचा थोडासा भाग तुम्हाला दाखवलाय, फ्रंट व्ह्यू दाखवलाय। याच्या मागे हा नाल आकार असा गेलेला आहे आणि त्याचा एक नॉर्थ पोल इकडे आणि साऊथ पोल इकडे असे हे दोन पोल आहेत आणि हे शक्तिशाली चुंबक आहेत। नंतर दुसरी गोष्ट काय लागणार तर विद्युत वाहक तार। एक तार वाहिली तर त्या तारेमुळे असं काय मोठं घडणार आहे, त्यामुळे आपल्याला अनेक तारांचं कुंडल घेतलं पाहिजे आणि त्याला आपण म्हणतो आयताकृती कुंडल। हे जे तुम्हाला एबीसीडी दिसते हे आयताकृती कुंडल आहे। दुसरी गोष्ट शक्तिशाली चुंबक। त्यानंतर कार्बन ब्रशेस, इथं हा जो आयताकृती कुंडल आहे ते फिरणार आहे आणि ते फिरत असताना त्याचा विद्युत धारेशी सतत संपर्क राहावा यासाठी हे कार्बन ब्रशेस आहेत, कारण हे अख्खं म्हणजे बॅटरीसह सगळं मॉडेल फिरू शकणार नाही। मग ही जी आयताकृती कुंडल आहे ती कशावर तरी फिक्स पाहिजे, म्हणून हा आस आहे आणि या आसाला हे दुभंगलेले कडे आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं कडं बसवलंय, त्या कड्यावर ही तार बसवलेली आहे। म्हणजे जसं हा फिरेल, जशी आयताकृती कुंडल फिरेल तर बाकी कोणतंही या बाजूचं साहित्य फिरणार नाही, तर फक्त तार फिरत राहील आणि त्याबरोबर या दुभंगलेल्या कड्याबरोबर परिभ्रमण सुरू होईल। आता हे दुभंगलेलं कडं ज्यावेळी इकडून तिकडे जाईल, म्हणजे ही बाजू तिकडे बदलेल, त्यावेळी इथं संपर्क पाहिजेले, या संपर्कासाठी हे कार्बन ब्रशेस ई आणि एफ असे हे कार्बन ब्रशेस आहेत, म्हणजे ते विद्युत वाहक घटक आहेत। नंतर हा आस तर पाहिलाच आपण आणि सर्वात महत्वाचा म्हणजे विद्युत स्त्रोत। जर स्त्रोतच नसेल तर विद्युतधारा वाहकातून वाहणार कशी, आणि जर वाहकातून विद्युतधारा वाहिली नाही तर त्या तारेवर बल कसं प्रयुक्त होणार, बल प्रयुक्त नाही झालं तर फिरणार कसं, हा सगळा मुद्दा आहे आणि यासाठी विद्युत स्त्रोत हा अत्यंत महत्वाचा भाग आहे। आता पहा याचं वर्किंग कसं चालतं हे आपल्याला पाहायचंय। पहा आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत चलित्रामध्ये विद्युत रोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल आहे, एबीसीडी हे आयताकृती कुंडल आहे। त्यानंतर हे कुंडल जे नालाकृती चुंबक आहे तो शक्तिशाली चुंबक आहे त्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये फिट केलेले आहे, अशा पद्धतीने बसवलेले आहे की त्याच्या एबी आणि सीडी या ज्या भुजा आहेत किंवा शाखा आहेत त्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील। कारण आपल्याला माहितीये विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र, बाह्य चुंबकीय क्षेत्र हे परस्परांना लंब पाहिजे। कुंडलाची दोन टोकं जी आहेत ती एक्स आणि वाय या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात। दुभंगलेली कडे तुम्हाला म्हटलं की एक कडे आणि ते अर्ध केलंय आणि ते एकमेकाला जोडू दिलं नाही, म्हणजे हाफ कट केलेलं असं हे कडे एक्स कडे इथं आहे आणि वाय हे इथं आहे। कड्याच्या या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युत रोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असते, कारण ही जी विद्युतधारा यातून जाणार आहे ती या आसाशी संबंधित नाही, म्हणजे आसाच्या आत जाणं अपेक्षित नाहीये, फक्त आस फिरणं हे अपेक्षित आहे। म्हणून या कड्यांच्या आतील बाजूला विद्युत रोधक आवरण बसवलेलं असतं। एक्स आणि वाय अर्ध कड्यांचा बाहेरील विद्युत वाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रशना इफ आणि ई आणि एफ यांना स्पर्श करतो। आता हे कड आहे एक्स हे कड, तर त्याचा बाह्य भाग हा ई या भागाला कट करतोय। ई म्हणजे काय, तर कार्बन ब्रश आहे की ज्याच्यातून विद्युतधारा वाहतीये, म्हणजे बॅटरीकडून आलेली विद्युतधारा ती अशी ई पर्यंत आलेली आहे आणि नंतर ही विद्युतधारा पुढे जाते, म्हणून ई आणि एफ हे कार्बन ब्रशेस तिथे जोडलेले आहेत। आकृतीत दाखवलेला विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा
ई आणि एफ या कार्बन ब्रश मार्फत कुंडलातून वाहू लागते. कशी वाहणार पहा, तर बॅटरीचं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कडून असा येणार, इथं ई मध्ये जाणार, ई च्या इथे तारेचा शेवटचा भाग जोडलेला आहे, म्हणजे हे जे कुंडल आहे त्याचं एक टोक ज्याप्रमाणे इथं आपण टोक जोडलेला आहे तसंच तिथे इथे जोडलेलं टोक आहे. आणि नंतर विद्युतधारा जाते, इथून अशीच विद्युतधारा जाते ए बी सी डी, डी मधून इथे येते आणि इथे एफ पर्यंत येते. एफ नंतर ती इथं म्हणजे वाय कडे येते आणि वाय कडून एफ मधून ती अशी की म्हणजे प्लग की कडे येते, नंतर बॅटरीच्या निगेटिव्ह कडे. आता या मॉडेलमध्ये कशी विद्युतधारा वाहते पहा, पॉझिटिव्ह. आता हा जो भाग आहे त्याला आपण कार्बन ब्रश म्हणू, ही जी पिन बसवतो आपण ती कार्बन ब्रश. मग पिनच्या त्या गोलामध्ये आपण ही कॉइलचे जे शेवटचं टोक आहे ते बसवले की ही पिन फिरता कामा नये, तर ती कॉइल फक्त संपर्कात राहावी पिनीच्या. आणि ही कॉइल आहे, अशीच विद्युतधारा गेली, इकडे गेली आणि इकडून अशी आली. लक्षात आलं, अशा पद्धतीने विद्युतधारा वाहू लागते. आता पहा, कुंडलाच्या एबी या शाखेतून विद्युतधारा ए पासून बी कडे जाते, म्हणजे जाण्याची दिशा वरची आहे. आता या वरच्या दिशेने विद्युतधारा जाते त्यावेळी चुंबकीय क्षेत्र एन कडून एस कडे आहे, बरोबर आहे. म्हणजे एन पासून एस कडे विद्युतधारा चुंबकीय क्षेत्र आहे, विद्युतधारेची दिशा ही वरच्या दिशेने. मग अशा वेळी काय होतं, तर फ्लेमिंगच्या उजव्या डाव्या हाताच्या नियमानुसार या एबी या भुजेवर बल प्रयुक्त होतो आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं, तर एबी ही जी भुजा आहे ही खालील दिशेने ढकलली जाते. आणि त्याच वेळी आता विद्युतधारा फक्त एबीतूनच वाहते का रे, तर नाही, ती सीडी मधून पण जाते. पण त्याच वेळी सीडीवर जेव्हा सीडी मधून विद्युतधारा जाते त्यावेळी तिची दिशा बदलली, विरुद्ध दिशेने वाहते ती, म्हणजे वरून खालच्या दिशेने वाहते. मग वरून खालच्या दिशेने विद्युतधारा वाहते, चुंबकीय क्षेत्र तर एन पासून एस कडे आहे, दोन्ही लंब आहेत. आता यावेळी काय होणार, पुन्हा एकदा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार बल प्रयुक्त होणार आणि हे बल मात्र आता वरच्या दिशेने प्रयुक्त होणार, म्हणजे एबी ही भुजा खाली गेली आणि सीडी ही भुजा वर ढकलली गेली, म्हणजे ऍट अ टाइम कॉइल फिरली आणि त्यामुळे सीडी इथे येते, एबी भुजा या बाजूला जाते. अर्धी फेरी पूर्ण झाली. आता पुढे तर तुम्हाला माहितीच आहे की या पद्धतीने इथपर्यंत येणार विद्युतधारा अशी वाहणार, इथे येणार. मग ही अर्धी फेरी पूर्ण झाली कशामुळे, केवळ बल प्रयुक्त झाल्यामुळे. पुन्हा विद्युतधारा पुढच्या भागामध्ये सुरू होणार, म्हणजे पॉझिटिव्ह कडून जाणार, इकडे येणार. आता ई पासून इकडे जाताना विद्युतधारा, तर इथं ए नाहीये, इथं कोणतं एंड आलंय, डी आलंय, कारण सीडी ही जी भुजा आहे ती इकडे येऊन पडली आणि एबी ही भुजा या बाजूला फिरली. म्हणजे आपण चाक कसं फिरवतो उलट दिशेने, तशा पद्धतीने ही भुजा दिशा बदलली. मग इथं डी सी, आता विद्युतधारा डी मधून सी मध्ये जाणार, इथं बी आलाय आणि इथं ए. डी मधून सी वर सी मध्ये जात असताना चुंबकीय क्षेत्राला लंब रेषेमध्ये हे बल आहे आणि त्याचा चुंबकीय क्षेत्र आहे त्याला लंबरूप विद्युतधारा आहे आणि त्याचा परिणाम म्हणून काय होणार, पुन्हा एकदा ही सीडी भुजा म्हणजे आता नवीन आलेली आहे भुजा, ही भुजा खालच्या दिशेने ढकलली जाते. त्याच वेळी बी कडून ए कडे येणारी विद्युतधारा ही विरुद्ध दिशेने वाहते म्हणून तिच्यावर बल सुद्धा विरुद्ध दिशेने प्रयुक्त होणार, म्हणजे खालून वरच्या दिशेने. आणि या सर्वाचा परिणाम म्हणून पुन्हा ही भुजा इकडे पडणार, पुन्हा ए बी इकडे येणार, सीडी इकडे. आणि ही गोष्ट वारंवार घडते, म्हणजेच ही कॉइल फिरते आणि कॉइल फिरते म्हणजेच कॉइल बरोबर हा ऍक्सिस फिरतो आणि ऍक्सिस फिरतो म्हणजेच मग मोटर फिरते असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही छोटी मोटर जी खेळामध्ये वापरत असाल, कुठे वापरता, तर त्या मोटरचं वर्किंग हे असं चालतं. आता ह्या मोटरचा उपयोग कुठं कुठं करतो, तर मोठ्या प्रमाणात आपण धुलाई यंत्रामध्ये, फ्रीज मध्ये, मिक्सर मध्ये, ग्राइंडर, विद्युत पंखा, जिथे जिथे पंखा असतो तिथे तिथे मोटर वापरलेली असते, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण विद्युत चलित्र म्हणजेच विद्युत मोटर याची माहिती पाहिली. पुढील भागामध्ये आपण नवीन नवीन टॉपिक सुरू करतोय. धन्यवाद.